नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। तिसऱ्या दिवशी सुद्धा दिग्रस येथील संचारबंदीचे पालन। शहरातील शिवाजी चौक, मानोरा चौक, आर्णी नाका येथे पोलिसांकडून कडक चौकशी। उद्याच्या नागपंचमीच्या सणाला दिग्रसकर मुकणार। संचारबंदीच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा दिग्रसकरांनी संचारबंदीचे पालन केले। आजच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा रस्ते ओस पडले होते, तर एकंदरीतच सर्वच प्रतिष्ठाने बंद असल्याने मुख्य मार्केटला जायचेच कशाला हा प्रश्न असल्याने नागरिक आपापल्या भागात घरीच आहे। तर ॲक्वा गाड्या, घरपोच गॅस सिलेंडर, दूध विक्री नेहमीप्रमाणे सुरू होती। तहसील चौक, स्टेट बँक चौक, जुना बस स्थानक, शिवाजी चौक ते मानोरा चौक, शंकर टॉकीज चौक, दुर्गामाता चौक, कमान गेटच्या दोन्ही बाजू, कला मंदिर चौक ते आर्णी नाकापर्यंत, घंटीबाबा चौक, मुख्य किराणा मार्केट येथील सर्वच प्रतिष्ठाने बंद होती। त्यामुळे नागरिक तुरळक संख्येने केवळ दवाखाने, मेडिकलकडे जाताना दिसत होती। शेतकरी, शेतमजूर, गुराखी, मेंढपाळ यांना संचारबंदीचा काहीच त्रास नसल्याने त्यांची कामे सुरू होती। गेल्या अनेक वर्षापासून नागपंचमी सणाच्या आधीच्या दिवशी फुटाणे, लाही, सुकामेवा, नारळ, कापूर, अगरबत्ती ह्या वस्तू खरेदी करण्याकरिता झुंबड उडायची, परंतु संचारबंदीमुळे यावर्षी नागपंचमीच्या सणाला दिग्रसकर मुकणार। तर शहरासह ग्रामीण भागात नागोबाच्या बाऱ्या, महिलांचे झोके, फुगडी, जिम्मा या खेळांना सुद्धा कोरोनामुळे लगाम लागणार आहे। एकंदरीत तिसऱ्या दिवशी संचारबंदीचे सर्वांनी पालन केल्याचे निदर्शनास आले। तर शिवाजी चौक, मानोरा चौक, आर्णी नाका येथे पोलीस कसून चौकशी करताना दिसले। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरटे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट्स पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा।